राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनी शिंगणापूरच्या दौऱ्यावरती येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शनी शिंगणापूरला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं असून या ठिकाणी बंदोबस्ताकरता 8 पोलीस अधीक्षक, 29 पोलीस निरीक्षकांसह 900 कर्मचारी तैनात आहेत. शनी शिंगणापूरच्या इतिहासामध्ये प्रथमच देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शनी शिंगणापूरमध्ये येऊन शनीचं दर्शन घेणार आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकलो त्यांची ते अभिषेक होणार आहे. त्या अभिषेकाची तयारी सध्या सुरू आहे. या ठिकाणी अभिषेकला जाईन. अभिषेक केल्यानंतर शनी शिंगणापूरची जी मूर्ती आहे, शनिदेवाची मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती तेल वाहून त्याचं दर्शन घेतलं जाईन. दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी या भोजनालयामध्ये ते प्रसादसुद्धा घेणार आहेत. जवळपास 2 तास या ठिकाणी राष्ट्रपती राहणार आहेत. त्यामुळं पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. जवळपास 1100 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तसाठी तैनात आहेत. IG काल आले होते, त्यांनीही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. कारण 2 तास थांबणार असल्यामुळं मोठा बंदोबस्त, कडेकोट बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा राष्ट्रपती इथे येतील तेव्हा जाईपर्यंत सर्वसामान्य माणसांसाठी देवदर्शन बंद असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह, साहेबराव कोकणे, News 18 लोकमत, अहमदनगर. मुख्यमंत्री आज कोकण दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात त्यांच्या हस्ते रत्नागिरीमधील लोटे इथल्या कोका कोलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात येईल. तर रत्नागिरीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन ते करणार आहेत. 2500 कोटींच्या कोका कोला प्रकल्पामुळं 3500 जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आणि यानंतर जिल्ह्यातील नमो 11 सूत्री कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. यानंतर विविध कामांचा शुभारंभ करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री 4 डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील. नौसेना दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा तारकर्ली MTDC पर्यटन केंद्राच्या किनारी होणार आहे. पुढे पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे MIDC मध्ये कोका कोला हिंदुस्तान, कोका कोला ब्रॅव्हरेज आणि या कंपनीच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये येत असून काही वेळातच त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं थोड्या वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि सभेला आता जे लोक आहेत त्यांना येण्याची तयारी सुरू झालेली आहे. माझ्या पाठीमागे बघू शकतो की प्रत्येक जण येणारा या ठिकाणी जे आहे त्यांची कसून तपासणी केली जात आहे. पाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे आणि हे स्टेज आपण बघतोय की अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे MIDC या अतिरिक्त MIDC मध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कोका कोला ब्रेवरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं भूमिपूजन या ठिकाणी होणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प आहे. संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर कोका कोला कंपनीचे जे CEO आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. आणि एकंदरीतच जर पाहिलं तर हा पुढील काही वेळामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री थेट याच स्टेजच्या पाठीमागे असणाऱ्या हेलिपॅडवरती त्यांचं आगमन होणार आहे आणि या ठिकाणी ते भूमिपूजन करणार आहेत आणि नंतर पुढील कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी रत्नागिरीच्या दिशेने रवाना होणार आहेत. चंद्रकांत बनकर, News 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.